स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये। आज आम्ही रतनगडला आलोय, तर आता जस्ट आम्ही पार्किंग मध्ये थांबलोय। सकाळचे 6 वाजलेले आहेत, तर आता रतनगड कोणत्या साईडला आहे तेच माहित नाही। मागे डोंगर दिसतायत, पण आता जायचं कुठे आहे बघू आता। तर चाललोय आता रतनगडच्या साईडला। मी आणि माझे 6-7 मित्र आहेत, त्यातला हा एक आहे आमचा दुष्काळी ब्लॉगर, त्याच्यासोबत आता आम्ही जाणार आहे। तर चला आपण जाऊया, आधी चाय नाश्ता करूया। चाय पिऊया, चायची ऑर्डर दिली आहे मी, ॲडव्हान्स बुकिंग। आम्ही आधी चायची ऑर्डर दिली आहे, चायचा ॲडव्हान्स बुकिंग। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। ओके, हरे हरे, हरे रीतीने आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीमध्येच आम्हाला 5 जण भेटलेले आहेत। 5 जण भेटलेले बघ जरा 5 जण। तर वाट कुठे आपली? वाट इथून सुरुवात, ते स्मशान घाट तुझ्या मस्त पाण्याची नदी लागलेली आहे। इथून बघा आपले फॉलोअर्स आलेले सगळे, हे सगळे लाईन मध्ये फॉलोअर्स आहेत आपले। टेन्शन घ्यायचं, सगळ्यांना सबस्क्राइब करायला सांगू आपण। रात्री 12:30 चालू झालेला प्रवास आमचा। सकाळी 6:30 वाजता रतनगडच्या पायथ्याशी येऊन टेकला होता, तर आता आम्ही तिथून चाललोय रतनगड वरती। तर काय माहित नाही, आता जवळजवळ 4,500 फूटच्या आसपास रतनगडची उंची आहे। आता रस्ता तर थोडासा इन्क्लाइंड असा असा इन्क्लाइंड असतो माहिती आहे का? असं असं असतं ते ए काय असतं रे बरे अडू क्लायंट इन्क्लाइंड मला नाही माहिती भाई। क्लायंट रिलायन्स वाले क्लायंट चुकीच्या ठिकाणी चुकीची इन्फॉर्मेशन असे लोक देतात। सो बी अवेअर ऑफ दिस काइंड ऑफ पीपल्स। येस, दिस काइंड ऑफ पीपल्स। एक झाडाचं पान घ्यायचं, त्याच्यावर सुई ठेवायची आणि पाण्यात ठेवायचं, पण ते स्थिर स्थिर पाणी पाहिजे। वाहतं पाणी असेल तर ते वाहून जाईल आणि तो कोणतरी दुसऱ्याला दिशा दाखव दक्षिण दिशा। क्या कहना चाहते हैं आप? आता माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, आपण थोड्या वेळाने बोलू याच लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे भन्नाट भावड्या। कॅमेराच्या मागे उभा भन्नाट भावड्या, कॅमेराच्या पुढे कसा आहे माहित नाही भन्नाट भावड्या। एक खासियत आहे आमच्या ग्रुपची, एक खासियत आहे आमच्याकडे, सरपटणारे ब्लॉगर्स आहेत, उडणारे ब्लॉगर्स आहेत, सरपटणारे पक्षी ब्लॉगर्स आहेत, आणि तो तिसरा कुठे गेला? कोऑर्डिनेटर, तो कोऑर्डिनेटर ब्लॉगर आहे आमचा। या ब्लॉग मधले सर्व पात्र काल्पनिक आहे, सत्य घटनाशी काही संबंध नाही। सॉरी, यांचा सत्य घटनेशी काहीही संबंध येत नाही। कृपया स्वतःच्या सावधानीने आमचे ब्लॉग बघा, नाहीतर सरपटणारे प्राणी पक्षी आमचे चावतील तुम्हाला। हे भाई नाही भाई, असं माझ्याकडे कोणतं प्राणी आहे नाही भाई, हे मला नको दाखवू। डालियो को पकडते हुए चलिए, डालियो को। तर आपण पोहोचलोय अशा ठिकाणी बोलायचं, जिथं नुसती फुलांची घनदाट झाडी आहे छोटी छोटी। यू कॅन सी बिहाइंड मी,
ही कॅन सी ऑल्सो सी बिहाइंड कधी मला वाटतं हाच मोगली आहे कारण त्याचे चड्डीत फूल उगलं भेटला कॉन्टेंट भेटला भेटला कॉन्टेंट येस आय गॉट इट ज्याप्रमाणे पावन खिंड छोटी होती त्याप्रमाणे ही पण छोटीशी खिंडच आहे म्हणा एकदम चिखलाचा रस्ता आहे त्यामुळे घसरत आहे पाय सपोर्टिंगला आमचे अतिशय सावकाश प्रमाणे अतिशय सावकाश कारण की उतरती वाट आहे आणि घसरती पण आहे दगडावर पाय ठेवून वरती आपल्याला जात राहायला लागेल जेणेकरून आपण सुरक्षित वरती पोहोचू खेडी चढाई चढताना आम्ही अशी नागमोडी वळण्याची वाट आहे निसरडी जिथे तुम्ही कधीही पडू शकता आठव का बघितलं बघितलं ब्लॉगर धडपडत आहे ब्लॉगर धडपडत आहे तर तुमची काय अवस्था होईल एवढं भयानक आहे आणि तर ये कौन से स्वर्ग में आ गए हम कौन सा स्वर्ग है ये भरपूर गर्दी आहे इथे आमची गर्दीतली माणसं कुठे हरवतात मध्ये मध्ये तेच कळत नाही फेमस युट्यूबर भंडार भावड्या हॅलो हॅलो कॉंग्रॅच्युलेशन बिग फॅन बिग फॅन बिग फॅन थँक्यू बिग फॅन प्रदीप फॉलो इंस्टाग्राम फॉलो करा सर these students are sorry not students these are my followers status fakt ulte pinde karun takun sir thoda izzat kadala marathi bolta ata kisi nahi असल्या घनदाट जंगलामध्ये आम्ही दोघच फिरत आहे सध्या माझे बाकीचे मित्र पुढेच आहेत बाकीचे मित्र बघा हे पुढेच आहेत हे बघा हे पूर्ण ऐकून घ्या कारण ते आमची वाट बघत आहेत आणि एक मित्र पाठी तो मित्र नाही आमचा ब्लॉगर आहे तो नाव काय त्याचं चॅनल कॅमेरावाला थाजूस हा कोण आहे आम्ही अजून ओळखत नाही त्याला लवकरच तुम्ही माझी ओळख करून याचा एक महाआरतीचा व्हिडिओ आहे त्याच्या बापसाने केली होती गणपतीची महाआरती बघायची असेल तर एकदा तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा गायक आहेत दिलीप चाळके आणि डायरेक्टर आहेत योगेश चाळके डायरेक्टर नाही फोटो आणि स्क्रिप्ट रायटर आहेत शुभांगी चाळके तर आपल्याला नवीन व्ह्यूअर्स भेटलेले आहेत इथे बरं तर नमस्कार दादा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इथला ट्रॅक चांगला आहे पण तेवढा हार्ड नाही आहे जेवढा पाहिजे होता तेवढा नॉर्मल आपण यानं नंतर दुसऱ्या गाड्यावर कुठल्या तरी घेऊन जाऊ एम केला जाऊन सोबत आपण कुठे एम के हे कुठे आलम मदन कुलन भारी अच्छा हा जाऊ मी म्हटलो नाही हे असे काही जण असतात घाण करणारे बघा हे ते घाण गरजेचे आहेत आमच्या लास्ट ट्रेक मध्ये पोलिसांसोबत मलंगडवरती यानेच मोठी जिम केली होती जिम मध्ये पर्यायी यांची सूचना पर्यायी यांची चाल पूर्णपणे बिघडली होती हे बघा हे असे पैसे चोरत शोधत असतात गांधीजीच्या डोक्यावर केस आहेत का बघ नकली नोट ओरिजिनल ओरिजिनल ब्लॉगरला भेटलेले ते सुपर चॅट आलेला आहे योगेश कॅमेरावाले दादूस यांना टाकायचे आधीच
भरपूर धुकं पसरलं इथं. काय संडे असल्यामुळे आज गर्दी पण भरपूर आहे या ठिकाणी. तर गर्दी माझ्या मागे बघू शकता तुम्ही, एवढी सगळी लोक इथं कशासाठी आले, ट्रेकिंगसाठी आलेत. त्याच्यामध्ये असे पण काही काही लोक गर्दी वाढवायला येतात. इकडे दोन रस्ते आहेत, एकीकडे रस्ता जातो, एकीकडे रस्ता जातो. हा रतनगडकडे जातो, हा दुसऱ्या गावाकडे जातो. माझ्या ब्लॉग मुळे ओवाळ एवढा फेमस झालाय की त्याला इथे लोक दादा काय म्हणला आ हे बघा हे फॉलोअर्स आहेत आमचे, कुठे गेले, दीज आर अवर फॉलोअर्स. त्याने ओवाळा हाक मारलेला आहे, तो माझ्या ब्लॉग मध्ये फेमस झाला होता मागच्या वेळेस. चॅनल आहे चॅनल भन्नाट बावड्या, स्पेलिंग लिख के रखो, अभी फॉलो करके रखो, टाइप करके रखो, टाइप करके रखो, मिलेंगे आप लोगों को. चलो तू कौन से रास्ते से गई थी, ए छोड़ दे, थैंक यू. ओ काका थांबा, आपण थांबूया, गर्दी झाली पुढे, धीर घ्या जरा. अच्छा गर्दी आहे म्हणून थांबला तुम्ही लोक, भरपूर गर्दी झालेली, एवढा त्रास होणार आहे. आता किती किलोमीटरची गर्दी आहे रे, लठ्ठू मुत्याने अंधार केले. त्याला खाली घेऊन जा, अकरा किती गर्दी, किती किलोमीटर आहे वरती, एवढ्या गावी आपण ऐकल्याप्रमाणे आपण रेलिंग वरती फसणार आहोत. हे माझ्या मित्र आहेत, आता आपल्याला साधारण 15-20 मिनिटं लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण मला वाटतं की आपल्याला 1 तास लागणार आहे असं माझं म्हणणं आहे. तर आपण थोडं चला काका चाललेत, आपण त्याच्या मागे गेलो असतो, पण जाऊ दे आपण लाईक मोडे चिटिंग करतायत त्याला. छत्रपती रतनगडवर झालेली ही प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता. हे ओळ कुठे
भरपूर प्रचंड गर्दी झालेली आहे आज, कारण आज संडे आहे त्यामुळे लोक भरपूर प्रमाणात आलेत. त्यात ॲडिशनल आम्ही ऑलमोस्ट आम्ही वरतीच पोहोचलो आहे. आता बसून खायचं, आता भरपूर वेळाचं चालल्यानंतर आम्हाला भूक लागली. आता त्यामुळे लागली तर सकाळीच होती, फक्त खाणे की देरी होती. भरपूर वेळ झाल्यानंतर आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या आणि शिरा खायला बसलो आहे. बघा तुम्ही बघू शकता, हे बघा ही पोळ. जेवणाची सोय केलेली आहे. इथे पाणी साठत नाही, कारण यांच्या म्हणण्याप्रमाणे इकडून पाणी वाहत चाललंय. हे काय याच्या म्हणण्याप्रमाणे हे चुकीचं आहे. सरळ सरळ पाणी जाताना दिसत नाही तिथे. तिकडे बघ. हा मग तेच ना. बरोबर आहे. हे सगळं तुला मी आल्यावरतीच क्लिअर करायचं होतं, आधीच करून घ्यायचं ना. हे कन्फ्युज घेऊन जातात. विचारावं आम्हाला. इकडे बघ, इकडे हे पण दाखव. हे आहे सी पाणी जाण्यासाठी, पाणी जाण्याची वाट. नाहीतर ती मार्ग पण असू शकतो तिकडे पुढे काय आहे. आणि आपण आता जिकडे चाललो आहे तिकडे काही कुंड आहेत, तर आपण कुंड बघून येऊया. किती आहेत काय आहेत ते बघूया आपण आता. तब्बल 2.5 तास चालल्यानंतर आम्ही एका नेटजवळ पोहोचलो आहे, जे की वाऱ्याच्या प्रभावामुळे तयार झालेले असतात. तर आपल्याकडे तुम्हाला दिसतील ही जी आहे ती नेट आहे. आणि काही माझ्या मित्र सोबत आहे. कॅमेरावाला दाद बाकीची सर्व माहिती मी तुम्हाला आता सविस्तर देईन. तुम्ही कुठं राहता? अकोला. दादा हा रस्ता कुठून आलाय? इकडे बघण्यासारखं काय आलाय की काय? नाही आता आलाय कुठून तुम्ही? इकडून या साईडून आलाय की इकडूनच आलाय? अच्छा तिकडून आलाय ना. ए कुठे गेला? काय ना वाटतं हे इकडून इकडे फिरायला गेलं काहीच नाही. तर चला आता आपण इथे एक फोटो काढून तसंच घरी जाऊ. हॅलो सर. और पश्चिमी की ओर से तेज तूफान हवा. पूर्व से कैमरा, पश्चिम से कैमरा, देखे किधर? पूर्वेकडून अतिशय जोरदार वारा येत आहे जो आम्हाला मागे ढकलत आहे. हॅलो हॅलो कॅमेरामॅन अन्नाट भावड्या सोबत. गडावरती एकदम बॅक साईड ला आल्यानंतर तुम्हाला इथं काही कुंड दिसतील. ही स्वच्छ पाण्याची कुंड आहे, घाण वगैरे काही नाही त्याच्यात. कमेंट पण करा. 1, 2, 3, 4, 5, 6 टोटल 6 कुंड आहेत तिथे, आणि सगळ्यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे.
भरपूर आल्यानंतर तुम्हाला हवा तर भेटेल, पण थोडा श्वास घ्यायला थोडा त्रास होतो, कारण 4,500 फूट वरती आपण आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं आता धुकं जास्त पसरलं त्यामुळे श्वास पण घ्यायला थोडासा त्रास होतो. तोंडाने हवा घेतली की डायरेक्ट ठसके निघतात, डायरेक्ट खोकला येतो. सो प्रेफर करतो की आपण नाकाने श्वास घ्यायचा, पण एकदम कंटिन्यू चालतो आहे त्यामुळे नुसता नाकाने श्वास घेता पण येत नाही आहे, कारण कंटिन्यूअस आम्ही माझ्या मते सकाळी 6:30 आम्ही चालतो आहे. आता 1 वाजलं आहे, अजून आम्हाला 1 पॉईंट बघायला जायचं आहे, तर आता तिकडेच चाललो आहे. तो पॉईंट झाला की मग नंतर आमचा हा ट्रेक संपेल. चला आता हा दुसरा बुरुज आहे जिथं आपण आलो आहे. एक प्राणी आहे ज्याला चाय प्यायचे आणि तो त्यांच्याकडे जाणार. अरे जा खाल्लेलं जा आपण झालं बर, जरा जास्त चाय घेऊन ये, तूच पी. आमच्या बाईचं साधं सुद्धा काम नाहीये. तोंड लाव तोंड लाव. अच्छा तुला बिस्किट पण पाहिजे का? गरम बिस्किट खायला पाहिजे ना, एवढा काय मला नाही खायचं, खूप झालं त्याला खूप. अरे चला लाईन चाली, चला लाईन फिरून यायचंय मग तुम्हाला अजून भरपूर माझ्या मध्ये 2 तास लागतील, फक्त एवढंच चढायचं तिथपर्यंत जायचं, पण हा 2 तास रांगेत उभं राहायचंय फक्त, बस बाकी काय नाही. हे जे दिसते ना ते मध्ये मध्ये बस उभे राहिलेत कधी ते तिथून नुसत्या रांगाच आहेत, बाकी काय नाही नुसत्या रांगात. अशा रीतीने फायनली आमचा ट्रेक एंड झाला आहे. सकाळी चढायला कमीत कमी 4:30-5 तास लागले आणि उतरायला कमीत जास्तीत जास्त 3 तास आम्हाला लागलेत, तर आता 5 वाजलेत. सकाळी 6:30 जो आम्ही ट्रेक रतनवाडीमधून चालू केला होता तो आमचा 5 वाजता संपला आहे, तर आता फायनली आम्ही आमच्या लास्ट डेस्टिनेशनपर्यंत आलो आहे जिथे आम्ही सुरुवात केली होती. आता इथून आम्ही डायरेक्टली जेवण करणार आणि डायरेक्टली घरी जाणार आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर आमच्या स्ट्रगलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.